फक्त मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा आणि आमचे लेटेस्ट व्हिडिओज पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. लेटेस्ट अपडेट्ससाठी आमचा इंस्टाग्राम, ट्विटर आणि फेसबुक हँडल्सना फॉलो करा. जगत जननी आदि माया महालक्ष्मीच्या अंबाबाईच्या वास्तव्याने पावन झालेलं तीर्थक्षेत्र म्हणून ओळखलं जाणारं हे कोल्हापूर. संस्कृतीचा प्राचीन वारसा असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचा अत्यंत समृद्ध असा हा गडहिंग्लज तालुका आणि त्यातलं निसर्गाच्या कुशीत वसलेलं हे छोटंसं रांजणगाव. कष्ट करणाऱ्या प्रत्येकाला त्याची भाकरी मिळेल इतकी संपन्नता या रांजणगावात आहे. पण यातही स्वतः ओढवून घेतलेल्या दारिद्र्याच्या चरख्यामध्ये कुटुंबाला पिचवणारा एक कर्मदरिद्री आहे. हणमंत रांजणे ही त्याच्याच कुटुंबाची कथा. वा दिस डोक्यावाला, तरी अजून कोणाचं उठायचं नाव नाही. आज पुण्यांदा उशीर झाला तर शंकर भाऊ मला चोरडल. होय थांब जरा धीरधर, इथं पाणी बी तापत चाललंय. गाईला चारा घालायचा आहे, कोंबड्यांना दाणं घालायचं हाय, आय कोणाला काय, एकटीने आपलं मर मर मरायचं. धीर धर जाई धर, हे घे घे बाई, खाऊन घे पटापट. वा एकटीनच आपलं मर मर मरायचं, मदतीला कोण नाही. चंद्री हाय म्हणून आपली थोडी मदत तरी होती. ए पोरानू चला पटापट खाऊन घ्या, चला 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 बाहेर पटपटकन. चंद्री हाय म्हणून आपलं शंकर दादा वाटत. शंकर दादा, काय ग कमळा अक्का, कशा पायी बोलावलंस. थांबा की वाईट चहा घेऊन जा. मोप काम कळली बघ शेतावर. आणि हे काय, तू तयार नाही झाली वय, कामावर नाही यायचीस वय. वय की येणार थर, जरा घरची काम हात येगळी करून निघणारच होते बघा. बा शंकर भाऊ, हा एक मागणं होत बघा. हे बघ, तुझ्या हनम्याला पुण्यांदा कामावर घ्यायचं म्हणशील ना, तर तेवढं मागू नकच बघ. मी काय हौशेनं काढला होय तुझ्या नवऱ्याला, इतके दिवस मी तुझ्याकडे बघून सगळं सहन केलं, पण तुझा नवरा म्हणजे अगं हप्त्यातून चार दिवस खाडा करते बघ, आणि येतंय घडी ते बी टाईट होऊन. अशानं काम होतात वय, मग याच्याशी झगडा कर, त्याच्याशी झगडा कर. तुमचं समद खरं आहे वो, पण मी तरी काय करू. पोटाला तीन लेकर आहेत, एकलीच्या मजुरीनं भागन झालं वो. रोजची हातातोंडाची गाठ पडणं बी कठीण झालं, म्हणून म्हणलं वो एक डाव माफ कर. समद कळते बघ मला, पण मी काय करू. एखादं सांगून सवरून चार शिव्या घालून सुधारणारातला असताना तुझा नवरा, तर मी आधी विचार केला असता बघ. तुझा नवरा म्हणजे कोळसा बरा असं म्हणायला लागेल बघ. किती बी उगाळा, खाली काळा बुक्काच पडणार. आता हे बघ कमळा, मी तुला सांगतो, 5 रुपये तुझी मजुरी वाढवून देतो बघ मी, पण त्या हनम्याचा इशे सोड बघ. चाल रे बा. बाबा कितींदा सांगले यांना, तरी ऐकायचं नाव नाही. कितींदा आपल्या दरवेळी दुसऱ्या समोर पदर पसरायचं, ऐकू नका काय. अजून कोण उठलं नाही. ए परानू उठा की लवकर, आता किती वेळ झोपून राहणार आहे. तर कोंबड्यांचं नरड बी दुखायला लागलं ओरडून ओरडून. आता उठा, काल सारखा आज बी उशीर नको व्हाया. उठा, तू आंघोळ करून घे, मी उठतो. माझी आंघोळ सकाळी झाली, तुम्ही अगोदर उठा आणि आंघोळ करून घ्या. आता उठता की कालच्या आणि घालू पाणी अंगावर. आता उठा की काढा किती घोंगडी अंगावरची. उठा 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 उठा, उठलो बस. आता नुसतं उठून बसू नका भोळ्या सांबावानी, पाणी तापलं या, आंघोळ आटपा आणि लवकर आवरा. तुमच्यामुळे मला बी उशीर होतोय शेताव जाया, तुमच्यामुळे पोरांना बी सवय लागली. या दिस उजाडलं तरी निजून राहायची. ए यमे, ए शिर्या, अरे उठ की शाळेत नाही का जायचं, चला उठा. ए चंद्री कुठे, ती फाटच गेली या रानात लाकडं गोळा कराया. अरे तुला 1000 वेळा सांगितलं ना तिला नको पाठवतो म्हणून,
चिरया उठ के चल। ए यमे तुझा आवरून घ्या पटापट। काय बी स्वतः चाहता न करायचं ना। आपला हात पायी धड धकट असून दारू पितोय आणि गाव भरून डारतो आणि बायको मर मर राबती। सरका जिमिनी तुकडा होता तो दारू पायी घातला सावकाराच्या घशात आणि मी आता दुसऱ्याच्या शेतात काम करत फिरती। हे पिटपिट बंद कर। जिमिनी इकली नाही घाणवट ठेवली नसती। मई का जिमिनी का बायका पोरासनी का आणि येणाऱ्या पैशाची दारू ढोसा आणि गटार धुंडारच फिरा। बाजकर बाजकर जरा वटाच्या चिपळ्या वाजवायचं बंद कर नाही तर दिन एक थोतरीत। आणि तुला कितींदा सांगितलं पुरीला एकटीला धाडत जाऊ नका म्हणून। मोठी झाली ती आता तेरावं लागले तिला। अग चंद्रे किती घाबरवलंस मला। हसतेस काय शाने डोईवर जी घागर पडली असती म्हणजे म्हणजे तो तातांच्या एरी पातळ पुन्यांदा एकदा खेप घालावी लागली असती। आज रगड गळाकडे घावले तुला। वय मग आज पहाटे सुटून गेले होते। मग आज काय हाय दुपारच्याला। दुपारच्याला भाकरी आणि ठेचा। वय तू काय खाल्लेस। काय नाही अशी झाली ना। अरे